मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया ठळक घडामोडी। महिषाच्या पाण्यासाठी जत पूर्व भागात तीव्र जन आंदोलन उभारणे काळाची गरज। तुकाराम बाबा। स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही आपणास पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे हे आमचं दुर्दैव आहे। यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करत चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा हरिभक्त परायण तुकारामबाबा महाराज यांनी जत पूर्व भागातील जी वंचित 65 गावे आहेत त्या प्रत्येक गावात महिषाच्या पाणी मिळालेच पाहिजे। महिषाच्या पाण्यासाठी जनरेटरची गरज असून जत पूर्व भागात त्यासाठी तीव्र आंदोलन उभारणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले। जत तालुक्यातील संखा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथे चैतन्य इंडिया इन क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने खास मुलांसाठी वॉटर फिल्टर देण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज बोलत होते। यावेळी कंपनीचे जत युनिटचे व्यवस्थापक आनंद पंचनमाळे, कवटे मंकाळ युनिटचे व्यवस्थापक अमित मोरे, शाखा व्यवस्थापक अण्णासो सावंत शिवाजी वाघमोडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुमार बिराजदार यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना तुकाराम बाबा यांनी शासन प्रशासनाने पाण्यासाठी जतकरांची कशी चेष्टा लावली आहे हे उदाहरणासह सांगितले। वर्षानुवर्ष पाणी देणारच असे आम्हाला सांगण्यात येत होतं, पण प्रत्यक्षात ज्यावेळी श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून आम्ही संख ते मुंबई पायी दिंडी काढली त्यावेळी आम्हास थेट लेखी देण्यात आले की जतला द्यायला पाणी शिल्लक नाही। ऐतिहासिक पायी दिंडीनंतर जतकरांना आमच्या आंदोलनानंतर कळले की पाणीच शिल्लक नव्हते ही वस्तुस्थिती असताना आम्हास पाणी देण्याचं आश्वासन देण्यात आलं हे जनतेनं लक्षात घ्यावं। पाण्यासाठी श्रेयवाद नको तर पाणी आलं पाहिजे, यासाठी सर्वांनी एकसंघ लढा दिला पाहिजे। पाण्याच्या या लढ्यात आपण श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून कार्यरत असून आपणही सहकार्य करावे असे आवाहन केले। चैतन्य इंडिया इन फिन क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने खास मुलांसाठी वॉटर फिल्टर दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुमार बिराजदार यांनी कंपनीचे आभार मानले। यावेळी बोलताना कंपनीचे आनंद पंचनमाळे, अनिवित मोरे, अण्णासो सावंत यांनी कंपनीचे कार्य सांगितले। शाळेमध्ये शाळेमध्ये शिकणारे सर पण पटणार नाही, एक एक मुलगा तहसीलदार झालेला आहे, एक एक मुलगा म्हणजे माझा डॉक्टर आहे, कोण वकील झालेला आहे, एवढं मोठं सर ह्या प्राथमिक शाळेमध्ये शिकणारे मोठमोठे नामवंत वकील आहेत, काही उद्योग कुठे झालेले आहेत, मला वाटते जिंदाल सरकार कंपनीमध्ये मोठ्या पोस्ट वरती राहुल आहे, बरोबर का? आणि आता जे बालगोपाल डॉक्टर आहेत ते देखील ह्याच शाळेमध्ये शिकलेले आहेत, म्हणजे कुठल्याही इंग्लिश मीडियममध्ये शिकलेले नाही आहेत। आणि हे कौतुकास्पद गोष्ट आहे की ह्या शाळेमध्ये शिकणारी व्यक्ती 100% मी देखील महाराज आहे। आणि हा आता अमित मोरे देखील मोठे पोस्ट वरती आहेत, म्हणजे सगळ्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे। प्राथमिक शाळामध्ये कमी समजले जाऊ शकत नाही, खूप चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये जो कल आहे तो शाळेचा कल जो आहे तो प्राथमिक शाळेकडे ओढावा अशी देखील माफक अपेक्षा आहे या ठिकाणी करतो आणि आपले सर्वांचे हृदय घेतो। सर्वांनी सर मी दसरेला असताना शाळेमध्ये वरती एकदा शाळेमध्ये मला वरती साहेब लोक आले होते आणि साहेब लोक आल्यानंतर माझ्या अंगामध्ये भगवा ड्रेस होता आणि भगवा ड्रेस आल्यानंतर हत्तीबाई असायच्या, मी सारखं खाली कधी बसलो नाही, ते बरोबर मी बसणार लागतावरी हत्तीबाईंना बोलू वगैरे काय नव्हतं ते महाराजच होत्या, तर मी पुढच्या वरती बसणार आणि त्यावेळेस काय झालं की शाळेमध्ये बरोबर योगायोगाने साहेब आला होता, मग साहेब आल्यानंतर माझी बसण्याची जागा पण फिक्स असायची, भीतीच्या कडेला पुढं बसले असणार एकदम पुढं दुसऱ्या टिपून हे नंबरला।